वीस वर्षांपासून पैठण पायी दिंडी जात असते. या दिंडीत मोठ्या सहभागी झाले होते. मुकुंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची रूपरेषा चालत असते. नंतर ते पैठण हा प्रवास करताना त्यांना प्रवास लागला. त्याचप्रमाणे वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली जाते. वारकरी भक्तिभावानं दिंडीमध्ये सहभागी आणि भक्तीमध्ये लीन होऊन या ठिकाणी श्री क्षेत्र नागधरी शिवालय नांद्रा ते श्री क्षेत्र पैठणपायी दिंडी सोहळ्याचं हे 19वं वर्ष आणि 19व्या वर्षाचा पहिल्या दिवसाचा सकाळचा चहा पाण्याचा कार्यक्रम आपला या कासमपुरा नगरीमध्ये श्रीयुत आणि भगवान मिस्त्रीकडे सुंदर प्रकारे याही वर्षी पार पडला. आणि जवळजवळ आमच्या या दिंडी सोहळ्याला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचा, टाळकऱ्यांचा, अन्नदाते मंडळींचा चांगल्या सुंदर प्रकारे आणि प्रतिसाद असतो. तसंच या दिंडीचा जवळपास 12 दिवसाची रुटीन आहे आणि 12 दिवसामध्ये सकाळचा चहा पाणी, फराळ, दुपारचं जेवण, सायंकाळचा चहा पाणी आणि रात्रीचा मुक्काम सुंदर प्रकारे सर्व आणि ग्रामस्थ मंडळी आमचा आणि व्यवस्था ठेवत असतात. 12 दिवसानंतर पैठणला गेल्यानंतर त्याही ठिकाणी आमचा 3 दिवसाचा मुक्काम असतो आणि अष्टमीचा काला करून आम्ही अष्टमीला तिथून प्रस्थान करत असतो. महाराज आपलं नाव काय? माझं नाव मुकुंदा राजाराम पाटील. पायी दिंडी सोहळ्यात आपल्यासोबत अनेक महिला आहेत, बर, काही वृद्ध माणसं आहेत, बर, यांना जर प्रवासामध्ये कुठे शारीरिक इजा वगैरे झाल्या किंवा आजारी पडलं तर यांची व्यवस्था आपण कशा प्रकारे करतो? शारीरिक इजा झाल्यानंतर कोणाला कोणी काही थंडी, ताप, सर्दी पडसं जरी असलं कोणत्याही गावामध्ये आमची दिंडी गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी जरी आमच्या दिंडीचं नाव सांगितलं की आम्ही नांद्रा दिंडीतील वारकरी आहेत तर एकही डॉक्टर, एकाही गावामधील डॉक्टर आमच्याकडून, आमच्या वारकऱ्यांकडून त्यांची फी आणि मेडिसिनचे पैसे वगैरे न घेता त्यांची ट्रीटमेंट करत असतात. आपल्यासोबत कोणी डॉक्टर वगैरे आहे का? आता आमच्या बरोबर डॉक्टर वगैरे काही नाहीत, परंतु जिथे मुक्काम असतो किंवा रस्त्यात जात असताना आपली ट्रीटमेंट होते. बरोबर, 2-2 किलोमीटर वर आमची व्यवस्था. चंदू खरे सांगा, हेमंत काय असेल? बीजीबी टीव्ही मराठी.